सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांची साथ महत्त्वाची आहे असं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अटकाव करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की नागरिकांचं सर्वेक्षण करणं, तपासणी करणं, कंटेनमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांचं अलगीकरण करणं, याबाबत विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा. सोलापुरातील ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवलं गेलं, त्यामुळं सोलापुरातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. मात्र नागरिकांनी यावरून घाबरून जाऊ नये असं आवाहनही पालकमंत्र्यांनी केलं. आपण स्वॅब घेतलेल्या टेस्टिंगचं प्रमाण आपण हे वाढवलेलं असल्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते. परंतु हे पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते त्यांचं कुठे कुठले कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जास्त असल्यामुळं मला सर्व सोलापूर शहरवासियांना नागरिकांना एक विनंती करायची की आपण कृपा करून घाबरू नका. स्वच्छता पाळा, तोंडाला मास्क वापरा, चालता आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये थोडं अंतर ठेवा. याप्रमाणे निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी त्या बाबतीत तुमच्या सगळ्यांची, माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांची सगळ्यांची साथ आणि सहकार्य हे निश्चित प्रकारे प्रशासनाला हवंय. त्यामुळे आपण निश्चित प्रकारे प्रशासनाला सहकार्य करावं अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करू. या बैठकीला पोलीस उपायुक्त बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, हेमंत निकम, सचिन ढोले, पंढरपूरचे नगर परिषद मुख्याधिकारी अनिकेत माणोरकर, जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक रवींद्र आवळे, डॉक्टर संतोष नवले, डॉक्टर प्रदीप ढेले, डॉक्टर भीमाशंकर जमादार यांची उपस्थिती होती.